फिर बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10वा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेतले सर्व ज्येष्ठ नेते, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले सर्व नेते या ठिकाणी दिसतात. यामध्ये चंद्रकांत खैरे आहेत, अनिल देसाई त्यांच्याबरोबर दिसतात, तसंच मुंबईतले शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून शिवसैनिकांची मोठी गर्दी स्मृतिस्थळावर दिसून येते. शिवसेना पक्षाचे संस्थापक, एक कुशल राजकारणी, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ता अशी अनेक बिरुदं बाळासाहेब ठाकरे यांनी मिरवली. 17 नोव्हेंबर 2012 बाळासाहेबांचा मृत्यू झाला वयाच्या 86व्या वर्षी आणि आज बाळासाहेबांचा 10वा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे त्या स्मृतिस्थळावर आलेले आहेत. तर शिवसेनेमध्ये बऱ्याच घडामोडी गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आणि त्यामुळे वेगवेगळे वादही निर्माण झाले आणि हेच वाद टाळण्यासाठी कालच शिवसेनेतला जो गट बाहेर पडलेला आहे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर, त्यांनी कालच स्मृतिस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला आणि पुढचा वाद त्यांनी टाळला. त्यामुळे आज शिवसेनेतला जो बंडखोर गट आहे जो फुटून बाहेर पडला, त्यामधले कोणीही आमदार, यापैकी कोणीही आमदार किंवा महत्त्वाचे नेते जे सध्या एकनाथ शिंदेंबरोबर आहेत ते कोणीही आज या ठिकाणी दिसत नाही आहेत. आज फक्त उद्धव, बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे सगळे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत. यामध्ये आपण पाहतोय मनीषा कायंदे आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, अनिल देसाई आहेत, शिवसेनेचे जुने जाणते काही निष्ठावंत आहेत, तर रश्मी ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत, आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. January 1926 बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 17 नोव्हेंबर 2012. त्यामुळे आज त्यांचा 10वा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर गर्दी केलेली आहे. बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिवसेनेमध्ये उभी फूट, मोठी फूट पडली आणि एक वेगळं राजकारण या निमित्तानं महाराष्ट्राला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच पुढचे कुठलेही वाद होऊ नयेत यासाठी, आजच्या दिवशी कुठलेही वाद होऊ नयेत यासाठी शिंदे गटानं काल पाऊल उचललं. कालच त्यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आहे. त्यामुळे आज स्मृतिस्थळावर फक्त उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जे शिवसैनिक आहेत त्यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दिसतील. तसं सर्वसामान्य मुंबईकर ज्यांची बाळासाहेबांवर एक नेता म्हणून श्रद्धा होती ते सुद्धा या ठिकाणी आज येतील आणि अभिवादन करतील. आदित्य ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेतले युवा नेते आदित्य ठाकरे, त्यानंतर रश्मी ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतानाची दृश्य आपण पाहतोय. आज दिवसभर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अर्थातच शिवसैनिक येतीलच, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत आणि जे बाळासाहेबांचे विचार मांडतात असे निश्चितच सगळे शिवसैनिक येतील. मात्र त्याचबरोबर अनेक नेते जे वेगळ्या पक्षांमधले होते, जे बाळासाहेबांच्या नेहमीच बरोबर राहिले, त्यापैकी कोणी येतंय का हे बघणं आज आणखी महत्त्वाचं ठरणार आहे. आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि ज्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी जे भाषण केलेलं होतं यामध्ये बाळासाहेबांचं गुणगान त्यांनी केलेलं आहे, स्तुती केलेली आहे. हा व्हिडिओ आज देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन त्यांनी ट्विटद्वारे केलेलं आहे. त्यामुळे आणखी काही पक्षाचे नेते बाळासाहेबांसाठी काय नेमक्या त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत, काय नेमकं अभिवादन करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट ही दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क इथली, बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ असलेल्या शिवतीर्थवरून. आणि या ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंबीय आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कालच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी हे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार असल्याचं म्हटलं. यावरून राऊतांनी शिंदेंवर आज निशाणा साधलाय. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही निष्ठावंतांकडेच आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी आहेत आणि त्यांचा ढोंगीपणा हा जास्त काळ टिकणार नाही असा घणाघात आज संजय राऊतांनी केला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे